आरक्षणावर मार्ग काढण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी सरांगे पाटलांनी केली. त्यासंदर्भात सरकारच्या हालचाली देखील सुरू आहेत. मात्र विशेष अधिवेशनामधून मराठा आरक्षणाचा मार्ग निघेल का, पाहूया त्यावरचा एक खास रिपोर्ट. मराठा आरक्षणावर सरकारनं विशेष अधिवेशन बोलावण्याच्या हालचाली सुरू केल्या. सोमवारी रात्री मुख्यमंत्री शिंदेंनी राज्यपाल बैस यांची भेट घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीसांनीही राज्यपालांची भेट घेतली. यात विशेष अधिवेशनावर चर्चा झाल्याची शक्यता आहे. तर सरकारनं तात्काळ विशेष अधिवेशन बोलावून मराठ्यांना सरसकट कुणबीचे दाखले देण्यासंदर्भात निर्णय घ्या, अशी मागणी जरांगे पाटलांनी केली. उद्याचे उद्या सरकारनं अधिवेशन बोलवण्याची, विशेष अधिवेशन बोलवण्याची घोषणा करून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे साहेबांची जी समिती आहे तिलाच राज्याचा दर्जा देऊन तोच प्रथम अहवाल तयार झालेला आहे किंवा तयार करू, त्याच आधारे समितीला राज्याचा दर्जा देऊन महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावेत. मराठा आरक्षणाच्या बाबत उद्या ठोस दिवसभरात निर्णय नाही घेतला, आज रात्रीत किंवा उद्या, तर उद्या संध्याकाळपासून पुन्हा मी पाणी बंद करणार आहे. सगळं जबाबदार सरकार राहणार. महाराष्ट्र शांत आहे, सरकारला महाराष्ट्र शांत राहू द्यायचा नाही असा सरकारचा अंदाज आहे. उद्धव ठाकरेंनीही विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली. विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणावर मार्ग काढा असं ठाकरेंनी म्हटलंय. नुसतं स्वतःचे कपडे झटकून चालणार नाही. आता तुम्ही बसलेले आहात, तुम्ही महाराजांची शपथ घेतलेली आहे, प्रश्न सोडवतात की नाही एवढं पहिले सांगा. प्रश्न सोडवण्यासाठी शेवटी मुळापर्यंत जाण्याची गरज आहे. विधानसभेचं अधिवेशन घेऊन हा प्रश्न सुटत असेल तो मागेही आपण केलेला आहे. आज अधिवेशन घ्यायचं तर आत्ता अधिवेशन घ्या, आमची तयारी आहे. आम्ही पूर्णपणे या आरक्षणाच्या बाजूने आहोत, पण विषय सोडवा. मी राज्यपाल महोदयांना विनंती केलेली आहे की यावर एक विशेष अधिवेशन बोलवा, 3 दिवसाचं 5 दिवसाचं, आणि हा प्रश्न कायमचा निकाली करा अशी विनंती केलेली आहे. आता प्रश्न हा आहे की विशेष अधिवेशन बोलावलंच तर काय होणार. विशेष अधिवेशनात सर्वपक्षीय आमदार मराठा आरक्षणाला समर्थन देऊ शकतात. मराठा समाजाला कशा प्रकारे आरक्षण देता येईल यावर चर्चा होईल. पण महाराष्ट्रात 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली असून 52% आरक्षण आहे. त्यामुळे केंद्र सरकारला 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडण्याची मागणी होऊ शकते. त्यासाठी विशेष अधिवेशनात ठराव एकमतानं पारित करून केंद्र सरकारला पाठवला जाऊ शकतो. मात्र केंद्र सरकारलाही 50% आरक्षणाची मर्यादा घटना दुरुस्ती करून हटवता येणार की नाही यावरून घटनातज्ञांमध्ये मतमतांतर आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची तयारी सुरू आहे असं म्हणतात. त्या अधिवेशनाचा विशेष फायदा होणार नाही, पण केंद्र सरकारने जर पुढाकार घेतला आणि संसदेमध्ये जर आरक्षणाची मर्यादा वाढवण्याच्या संदर्भात घटनात्मक बदल करून तशी सुधारणा करणारा कायदा केला तरच आरक्षणाचा मुद्दा कायमस्वरूपी सुटू शकतो. तर देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन नरेंद्र मोदी, अमित शहा यांना सांगून संसदेच्या मार्फत एखादा नवीन कायदा आणला तरच याच्यावर कायमस्वरूपी तोडगा निघू शकेल. 50% वर वाढवा असं जे लोक म्हणत आहेत तर ते वाढवता येणार नाही. याचं कारण असं की घटना समितीमध्ये आंबेडकरांनी अत्यंत क्लिअर शब्दात 30 नोव्हेंबर 1948 सांगितलं होतं की समानतेचा अधिकार जो आहे तो अधिकार आहे आणि आरक्षण हा त्याचा अपवाद आहे आणि अपवाद हा नियमापेक्षा मोठा असू शकत नाही आणि म्हणून आरक्षण 50% जास्त देता येणार नाही. हाच निर्णय इंद्रसानी केसमध्ये 9 जजेसनी उचलून धरला. त्यामुळे ही काळ्या दगडावरची रेष आहे की 50% वर नेता येणार नाही आणि बेसिक स्ट्रक्चरचा भाग घटना दुरुस्तीने बदलता येत नाही. मराठा समाजाला आरक्षण देणार असं सरकारही म्हणतंय. त्याचवेळी ओबीसींच्या आरक्षणाला हात लावणार नाही हेही मुख्यमंत्री शिंदे सांगताय. मात्र सरकारच्या दडपणाखाली येऊन जर सरसकट मराठ्यांना कुणबीचं आरक्षण दिल्यास ओबीसी रस्त्यावर उतरणार असा इशारा ओबीसी महासंघाने दिला. कुठल्याही परिस्थितीत सरकार सरसकट, मी वारंवार शब्द वापरतो, सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देऊ शकत नाही.
म्हणून त्यांनी आम्हाला अस्वस्थ केलं लिहून दिलेलं आहे. पण समजा एखाद्या वेळेस दडपणाखाली येऊन तसं करण्याचा प्रयत्न केला तर हा ओबीसी समाज शांत बसणार नाही, आपल्या संविधानिक अधिकारासाठी आणखी मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावरती येईल, न्यायालयीन लढाई लढेल, परंतु आपल्या संविधानिक अधिकाराचं संरक्षण. मराठा आरक्षणाचा वाद आता पेटलाय. सरकार कायदेशीर अडचण असल्याचं सांगून अधिक वेळ मागतंय. तर जरांग यांनी आता पुढच्या 24 तासात पाणीही सोडण्याचा इशारा दिलाय. अंतरवाली सराटीहून संजय सरोदेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.